मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे चंद्रपूर जिल्हा बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. 69 लाखांचा अपहार केल्याचा आरोप आहे. सट्टेबाजीसाठी गैरव्यवहार केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आर्थिक गुन्हे शाखेनं अधिक तपास सुरू केलेला आहे. तर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 1.5 कोटींचा गैरव्यवहार झालाय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शहर शाखेतल्या रोखपालानं खातेधारकांकडून घेतलेली रक्कम खिशात टाकल्याचं उघड झालंय. बँकेच्या अंतर्गत चौकशीत रोखपाल निखिल घाटेनं समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. अखेर अंतर्गत चौकशी दरम्यान आरोपीनं 48 लाख रुपये बँकेत जमा केले. अखेर 69 लाखांचा अपहार प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सट्टेबाजीसाठी खातेधारकांच्या पैशांचा अपहार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. ज्या पतसंस्थेचे अकाउंट किंवा ज्या ज्या त्यांच्या त्यांचे जे सभासद आहेत, बँकेचे जे मेंबर आहेत, त्यांचे जे अकाउंट तिथं आहेत, अशा लोकांचंसुद्धा या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी फार मोठं नुकसान केलेलं आहे. निखिल घाटे या रोखपाल असणाऱ्या व्यक्तीवर 69 लाख रुपयाचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा ही करत आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे नवरदेव तलवार घेऊन नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. कल्याणच्या तिसगाव पाडा परिसरातला हा व्हिडिओ आहे. वाढदिवसाच्या पार्टीत किंवा कोणत्याही समारंभात तलवारी नाचवण्याचं फॅड सध्या जोरात आहे. पोलीस कारवाई करतात तरी असे प्रकार समोर येत आहेत. अशाच एका हळदीच्या कार्यक्रमात नवरदेवच तलवार नाचवत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. जुन्या मुद्रांकावर फेरबदल करून जमीन परस्पर खरेदी विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केलाय. जी 24 तासच्या बातमीची दखल घेत देवळा पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी मुद्रांक विक्रेता आणि जमीन हडपणाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाच्या तपासात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. प्रभारी दुय्यम निबंधकांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल केलाय. चंद्रपुरात 28 दिवसांनंतर अपहरण झालेल्या युवकाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत शव आढळल्यामुळे खळबळ उडाली. शुभम फुटाणे असं या अभियांत्रिकी विद्यार्थ्याचं नाव. मित्रांसोबत पार्टीला जातो असं सांगून घरून निघालेल्या युवकाचं 30 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलं होतं. त्या प्रकरणी चंद्रपूर पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे